लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याने वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा लढवणार असून त्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर लवकरच घोषणा करतील अशी माहिती पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीचा एक खासदार निवडून आला असला तरी वंचितला राज्यभरात सुमारे 41 लाख मते मिळाली आहेत आणि अनेक ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवारांना 1 लाखापेक्षा अधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत वंचितला चांगली यश मिळेल असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला आहे. आम्ही प्रस्थापित आहोत, पार्टी प्रस्थापित आहे. आमच्याकडं अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या अनुभव असणारी माणसं आहेत. बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, घराणेशाहीची सगळी लोकं उमेदवार आमच्याकडे आहेत. अशा आविर्भावात काँग्रेस होती. नाही नाही, त्यांनी आमच्याकडे हीच भूमिका स्पष्ट करावी की आज मीडियामधून येत आहे की वंचित आघाडीनं आमच्यासोबत यावं, वंचित आघाडीमुळं नुकसान होत आहे, वंचित आघाडीसोबत आल्याशिवाय सरकार येणार नाही. त्या अगोदर काँग्रेसनं हे स्पष्ट करावं की जे लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यांच्या सभामधून प्रेसमधून ते बोलत होते की वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे, वंचित आघाडीला भाजपनंच उभा केलेला आहे, त्यांना स्पॉन्सर केलेला आहे. मग आज त्यांना असं काय वाटतं आहे की वंचित आघाडीबरोबर आम्ही युती करावी? त्यांनी हा खुलासा करावा की वंचित आघाडीबरोबर सोबत जाण्याची कारणं काय आहेत. लोकसभेच्या अगोदर ते भाजपची बी टीम म्हणत होते, आता त्यांचं मत बदललं आहे का? त्यांचं नेमकं मत काय आहे ते काँग्रेसनं अधिकृतपणे जाहीर करावं.